ऐकतो कुठे साहेब? ज्युडिशरी त्या मीटिंगला गेले होते इलेक्शनच्या संदर्भात पोलीस अधिकारी सही करा लोकांनी जास्त. देसाई साहेब आहेत ना? सांग ना, बोलून घ्या ना. बोलतो. ठीक आहे ठीक आहे एक खुर्ची अशी सरकार आहे का? तुम्ही बोल देसाईसाहेब आहेत ना? साहेब आलोय, खाली आलोय, इकडे वरती मसाळ साहेबांच्या कॅबिनला. हो ते आता तिकडे मी याला अडकलो ना, भाईंदरला, भाईंदर महापालिका. खाली जाय मी. तुमच्याकडे आला असेल विषय. विषय लक्षात आला असेल तुम्हाला. एक तर पहिली गोष्ट म्हणजे 4 वर्ष झाले इथे आपल्याकडे निवडणूक झाली नाही, लोकप्रतिनिधी आणि एवढा धोरणात्मक निर्णय आहे. मला वाटते निवडणुका महानगरपालिकेच्या आहेत, तोपर्यंत स्थगित. कारण हा काय विषय छोटा नाही ना, आणि आता नाही, 40 वर्षापासूनच आहे. याच्यावरती अनेक चर्चा झाल्या, वाद झाले, वृत्तपत्रामध्ये खूप मोठी हे आली, परंतु त्याच्यावर निर्णय झाला नाही. आणि आज लोकप्रतिनिधी नसताना आम्ही खासदार साहेबांना बोललो की लोकप्रतिनिधी नसताना एकत्र तर तुम्ही हे थांबलं पाहिजे अशा प्रकारे. बाकी आपलं बाकी काय म्हणणं नाही, ते चूक बरोबर हे महापालिकेने ठरवत, पण लोकप्रतिनिधींच्या उपस्थिती झाली ही मागणी आमची. तोपर्यंत पेंडिंग घ्या ना, जे येईल ती बॉडी ठरवेल ते काय करायचं. बॉडी पण ठेवा. हे जवळजवळ बाजारपेठेच्या वरती आहे. आणि हे काय एका रात्रीत झालेलं नाही ना,
हे झालेलं आहे 25-30 वर्षापूर्वी ते झालेलं आहे, ते काही एका रात्रीत झालेलं नाही ना. आणि ते एकतर्फी नाही झालेलं, आपल्या देशात बाकी गोष्टी बोलायच्या नाहीत पण एकतर्फी झालेलं नाही. सरकारचे बरोबर ना भूमिपुत्र बोला ना तुम्ही सगळे काय झालेलं आहे. आता आपण निदान सर्वेक्षण त्या अनुषंगात घेतलेलं आहे आता त्याच्यामध्ये पूर्वी गर्दी होती त्याच्यामध्ये ठीक आहे प्रत्येकाने आपापल्या गर्दीनुसार त्या ठिकाणी झाले, परंतु याचा नागरिकांना त्रास का होणार आहे की भविष्यामध्ये त्या घरांच्या अनुषंगात निर्णय होईपर्यंत शासन कधी निर्णय घेईल तो भाग वेगळा आहे. त्याच्यामध्ये प्रचंड खूप कालावधी जाऊ शकतो आणि तेवढी वर्ष त्यांना तो टॅक्स 3 पटीत टॅक्स त्या ठिकाणी भरावा लागणार, घर विकावं लागेल दादा असं. आज आणि प्रकार असं आहे की जोपर्यंत अधिकृत होणार नाही तोपर्यंत उद्या त्याच्याकडे शासन निर्णय घेतला रिडेव्हलपमेंट त्याच्यावर क्लस्टरचा. आता रिडेव्हलपमेंट समजा तो निर्णय होईल 10 वर्ष, मग 10 वर्ष त्याला 3 पटीनेच टॅक्स भरावा लागणार. तर तुम्ही आपण निर्णय घेत नाही तोपर्यंत आणि महानगरपालिका एवढे लोकांना पाजायला कॉफी घेते त्यांना कॉफी सर्वांना. अरे महापालिकेने आताच सुरू केलं इम्प्लिमेंटेशन आहे. प्रकार असा होईल की लोकांची आवक कमी आहे त्या ठिकाणी, जो 1000 रुपये टॅक्स येतो त्या ठिकाणी ठीक आहे प्रॉपर्टी वाढली असेल, आम्ही नाकारत नाही प्रॉपर्टी वाढली म्हणून, पण प्रॉपर्टी वाढली असताना त्याचा जो टॅक्स आहे ना तो तुमच्याकडे जो आहे त्याला रुटीन मध्ये लावलेला आपल्या शासन निर्णयाप्रमाणे तुम्ही 3 पट का आकार, 3 पट म्हणजे त्याचा महिन्याचा पगार केला ना साहेब. सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंब 10-12 वाक्यच आहे गरजे पोटी अर्थ म्हणजे काय त्याचा पगार त्याच्यामध्ये गेला त्याच्यामध्ये ठीक असं एखादा रूम अशी ती एक्स्ट्रा त्याच्यामध्ये गरजेच्या अनुषंगातून. पण हे नुसतं गावांमध्ये किंवा छोटी LIG घर आहेत तिथे सुद्धा हा त्रासदायक झालेला आहे. त्यामुळे 10 वर्ष जर त्याच्यावर निर्णय आला 10 वर्षात जर त्यांनी करायचं काय टॅक्स वर उद्या अशी होईल प्रत्येकाच्या घराचा लिलाव करायची वेळ आहे परिस्थिती. नाही म्हणून आता कसं आपण चर्चा करतोय ही चर्चा सभागृहात होणं आवश्यक आहे. आम्ही 20 वर्ष बॉडीज बसली नाही तर कसं काय असं काय आपण जनतेचे प्रतिनिधी जेव्हा सभागृहात येतील ते बाजू म्हणतील. साहेब आपण दुसरं हायलाईट काय केलेलं आहे महानगरपालिकेने कुठलीही करवाढ नाही म्हणजे बघा तुम्ही हायलाईट काय करतो कुठलीही करवाढ नाही लोकल आमदार कळत नसतं साहेब त्यांना विचार काय सगळेच बघतात त्या अनुषंगाने असं नाही, परंतु याच्यामध्ये वाढ निश्चित आहे आणि ती ही वाढ आता जास्त झाली का सर्वेक्षण मुळे तर 3 पट झालं ना डबल झाला. तो लोक या ठिकाणी 2000 टॅक्स होत आहे एखाद्या घराला तो 4 पट आला. बरं असे किती लोक आहे ते आपण काढले का फिगर 10,000 सॉरी त्याच्यामध्ये हा विषय ऍक्च्युली मी दिली करत नाही माझ्याकडे वेगळे विषय विचारत आहे पण मी ज्यांनी घेतली तर त्यांनी 22,000 काहीतरी सर्वे केलेला त्यांनी 22,000 त्याच्यामध्ये त्यातले जे अगदी 10 चौरस मीटरच्या पेक्षा जास्त वाढले त्याच लोकांना भत्ते केले, त्याच्यापेक्षा खाली जे आहे त्याचं त्यांनी सध्या तरी कोणाला नोटीस दिली नाही. तर तुम्ही जरा माहिती द्या जरा सर साहेबांचं एवढंच म्हणणं आहे बोलू ना 10,000 आपण वाटले ना 2,000 वाटले आता 2,000 वाटले आणि अशा किती संख्या आहे 20,000 डेटा लिडरकडनं प्राप्त झालेला. अच्छा त्यातलं आपण सॉर्ट करून 10 स्क्वेअर मीटरच्या खालच्या त्या काढून टाकल्या त्याच्या वरच्या ज्या आहेत 15,000 साधारण होता म्हणजे त्याचे 100 चौरस फूट साधारणतः वाढले ना अशा लोकांना तुम्हाला नोटीस दिली. अच्छा त्याच्यापेक्षा जास्तीचं त्याच्यापुढे जे काही झाले असतील त्यांना नोटीस दिली नाही. ती 21 दिवसाची नोटीस आहे ती काय दिली म्हणजे लगेच लागला असा होत नाही. आपल्या ऍक्ट मध्ये जी 2001 करार झाली आहे त्यामध्ये 21 दिवसाची नोटीस दिल्यानंतर त्याचं आपण ऑब्जेक्शन घेतो
त्याच्यावरती त्यांना हेरिंग देतो आणि नंतर आकारणी पुस्तकामध्ये आपण ते कायम करतो. पण तरी सुद्धा सिस्टीम मध्ये शेवटी तिथे बॉडीज नाहीये, धोरणात्मक निर्णय ना शेवटी. हा 22,000 म्हणजे काय, हे 10-15 घर किंवा 10 कुटुंब असं तर नाही ना. दुसरं करपात्र मूल्याचा नियम काय आहे, जर माझं वस्तू ही 20 वर्षापूर्वीची असेल त्याच्यावर करपात्र, याच्यामध्ये वाढणार होत ना, कारण ती वास्तू जुनी जुनी होत जाते. ठीक आहे, इलिगल बांध केलं असेल त्याच्यावर, तुम्ही तो नियम त्याच त्याच नवीन सीसी असेल आम्ही समजू शकतो की आता सीसी घेतलेले आहे त्याच्यावर बांधकाम करतात, तर त्या रेंज मध्ये तुम्ही घेतला हरकत नाही. मग तुम्ही काय, जेव्हा वास्तू त्याला सीसी दिलेलं नाही आणि करपात्र मूल्य तेव्हाच त्याचं आहे, मग तुम्ही आता का नव्याने त्याच्यावर वाढ करता? आता सांगा मला, हे तुम्ही कुठल्या यांनी लावलेलं आहे? नाही नाही, आता लेटेस्ट टॅक्स आपण आता जो लेटेस्ट आहे तो रेट बोलतोय मी, रेट रेटेबल व्हॅल्यू, रेटेबल व्हॅल्यू आहे ते आता आताची आहे ना. कसं नवीन दुसरा विषय असा आहे, दुसरा विषय असा, समजा मी एक याचा एफेक्टेड माणूस आहे, मी तुमच्याकडे काय बोलणार, माझी तेवढी बौद्धिक क्षमता नाही. लोकप्रतिनिधींचं काम ते आहे आणि म्हणून आमची साधी सरळ मागणी की जोपर्यंत महापालिकेच्या निवडणुका होत नाहीत तोपर्यंत हा विषय स्थगित ठेवा. आम्ही पुढचं काय गेले नाही, माननीय खासदार साहेब इथं आले त्यांना याची जाणीव आहे आणि म्हणून आम्ही एवढं बोलतो की तुम्ही हे थांबवा, नाही थांबवलं तर काय करायचं तो आमचा विषय. आणि आम्ही शेवटी राजकीय पक्ष आहोत, आम्ही पुढचं पाऊल उचलणार. आणि 1949 अधिनियमामध्ये क्लिअर कट लिहिलेलं आहे, कुठलाही कर वाढवायचा झाला तर ते लोकल बॉडीने घ्यायचं, तुम्हाला अधिकारच नाही आहे. लोकल बॉडी तर पहिले उद्या 4 महिने इलेक्शनच नाही आहे. कुठलंही बजेट किंवा हे सादर करायच्या आपण आणतो ना बॉडी समोर, हे रेट वाढवणार आहे मी किंवा हे करायचंय, शेवटी हा पुन्हा अधिकार बॉडीचा आहे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे त्या जे जुनं घर असेल त्यावेळेच जे टॅक्स असेल त्यावेळेच रेट तुम्ही करायला पाहिजे ना. नवीन बांधले का त्यांनी आता हो सर, मग कसं काय तुम्ही त्या, मला असं वाटत नाही चुकीचं. पोझिशन 40 वर्षापूर्वीच आहे, हे बांधकाम झालंय 25-30 वर्षापूर्वीच. त्यावेळेच जी काय रेट व्हॅल्यू होती त्याची ती पकडली पाहिजे. आणखी नेमकं आहे, जर 20 वर्षापूर्वीच जर घर असेल ना त्याचा व्हॅल्युएशन कमी होत होतो, घसारा होऊन जातो. तुम्ही त्याचा डबल करून टिबल चौपट केला त्याचा, ऍब्सोल्युटली रॉंग आहे ते. आता बघा, कुठल्याही मुंबई महापालिका, ठाणे महापालिका कुठेही ठिकाणी टॅक्स वाढवलेला नाही. या आता ह्याच्यामध्ये बजेटचे जेवढे तुम्ही बघितले, मुंबई महापालिकेचं बजेट आता घोषित झालं, ठाण्याचं तर ऑलरेडी झालं होतं, इतर सर्व महापालिका तुम्ही पण कुठे केलं नाही, तुम्ही केलं का? हा अचानक असं काय काय एवढं झालं की ते एकदमच इलेक्शनच्या तोंडावरती सॅटेलाईटच्या माध्यमातून मोजमाप घेतलं लीडरने, तो विषय नाही. आता एकदमच अचानक काय, त्यामुळे ते अचानक करावं लागलं ना त्यांना, अचानक करावं लागलं ना, असं काय परिस्थिती आली की आपण त्यावेळेला कुठे होतो, महापालिका होती ना कार्यरत, का नाही केलं? मी तुम्हाला समजा आम्ही त्या गोष्टी बोलायचं नाही असं ठरवणार आहे, परंतु यात महापालिका जबाबदार आहे. आम्हाला माहिती आहे हे एका दिवसात झालेलं नाही आणि एका माणसाच्या म्हणण्याने झालेलं नाही. हा एका माणसाच्या म्हणणे, मी म्हणतो म्हणून घर बांधू शकत नाही मी. बर, त्याला सर, त्याला तुम्ही त्याच्याकडून गेले 25-30 वर्ष टॅक्स घेताय तुम्ही, त्याला सर्व सुविधा पण पुरवताय, फक्त आता ती टेक्निकल बाबती आता तुम्ही क्लिअर करताय, एवढंच आहे ना विषय. सांगायच्या म्हणण्याप्रमाणे पहिल्यासारखं होतं, तसंच जेव्हा इलेक्शन होईल बॉडी येईल त्यावेळी बॉडी निर्णय घेईल सर, अशी आमची विनंती राहिला. प्रशासकीय सरकारमध्ये मूलभूत सुविधांच्या अनुषंगातून जर का अत्यावश्यक बाब असतील तर ती काही समजू शकतो या पाठीमागे, आणि ही अत्यावश्यक बाब नाही. आपण 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 कोट्यावधीचे प्रोजेक्ट केले, त्याला कोणी घेतलं नाही, विकासाचं काम आहे. बरं, ही लोक कोण आहेत माहिती आहे ना, गरीब गरीब म्हणण्यापेक्षा इथले भूमिपुत्र आहेत, ते सगळेच आहेत, जी पेटी घर होती ना साहेब. सर्वेक्षण सुरुवात तर आधी झाली, ते काय एका दिवसात होत नाही.
एक वर्ष लागले असेल, दोन वर्ष लागले आणि निर्णय घेतला दोन वर्षापूर्वी तेव्हा आपण ऍक्च्युअली इम्प्लिमेंटेशन सामान्य झालं. महापालिका आपली कधीच बरखास्त झाली त्यापूर्वी निर्णय घेतलाय का लोकप्रतिनिधी असताना? नाही. आमची मागणी आता ही आहे खासदार साहेबांच्या उपस्थित सांगतो की नोटीसेस पहिले बंद झाली पाहिजे. बॉडी येईल ना तुम्ही घ्या, येईल पटकन घेऊन टाका. शेवटी आम्हाला शहराचा अधिकार आहे, जे बॉडी घेईल ते निर्णय ते मान्य. आम्हाला शहराचा चिंता आहे, अधिकार आहे आम्हाला, म्हणून विनंती आपल्याला. आणि हा 1995 पासून हा विषय तेव्हापासून चालू आहे हा विषय. आजच आता आलाय असायचा भाग नाही, पण एकदम अचानक झालेला नोटीस. सिरियसली घ्या सर. याच्यावर सह्या घेते बरेच सही देऊ खाली खाली जेरॉक्स आहे दोन्ही याच्यावरती सही देऊ. हे तुम्हाला दिले आणि त्याची ओरिजिनल कॉपी हे तुम्हाला देऊ. आपण फोटो काढूया ना? उभी ओके थँक्यू सर.